जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणातून पांजरा नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील तसेच नदीकाठच्या गावांच्या शेतकऱ्यांनी गेल्या 1.5 महिन्यांपासून धुळे जिल्हाधिकाऱ्यांना नदीपात्रात पाणी सोडावे अशी मागणी केली होती। मात्र जिल्हा प्रशासन व जिल्हाधिकारी जलज शर्मा गांभीर्याने घेत नसल्याने आज शेतकऱ्यांसह पाणी सोडण्याची मागणी करण्यासाठी गेलेले माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी जिल्हाधिकारी साहेब तुमचा पाया पडतो पण पाणी सोडा अशी विनंती करून जिल्हाधिकाऱ्यांचे पाय धरले। यावेळी माजी आमदार शरद पाटलांसह शेतकरी व नदीकाठावरील गावांचे सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळे जिल्ह्यात अत्यंत उष्णतेचे वातावरण असून अनेक गावांना पाणी टंचाई भासत आहे। अनेक ठिकाणी उन्हाळी पिकांना पाण्याची गरज असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे। त्यामुळे दरवर्षाप्रमाणे मे महिन्यात अक्कलपाडा धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात येते। मात्र यावर्षी मे महिना संपायला आला तरी देखील धरणातून नदीपात्रात पाणी सोडले नसल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे। म्हणून धुळे जिल्हाधिकारी यांनी या संपूर्ण बाबींकडे गांभीर्याने लक्ष देऊन 2 दिवसाच्या आत धरणातून पाणी सोडण्याच्या सूचना द्याव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील यावेळी माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी दिला आहे। धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा हे भाजपमय झाले असल्याचा घनाघाती आरोप देखील माजी आमदार शरद पाटील यांनी केला आहे। धुळे जिल्ह्यातील ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत त्या ठिकाणी धरणाचे पाणी सोडले गेले, मात्र ज्या ठिकाणी राज्य सरकारच्या विरोधातील लोकप्रतिनिधी आहेत अशा ठिकाणी जाणून बुजून दुष्काळाचे कारण दाखवून पाणी सोडले जात नसल्याचा घनाघाती आरोप माजी आमदार शरद पाटील यांनी यावेळी केला आहे। धुळे जिल्ह्यामध्ये प्रचंड उन्हाचा तीव्रता वाढलेली आहे। जिल्ह्यामधल्या सगळ्या छोट्या मोठ्या लघु प्रकल्पातनं पाणी सोडण्याची मागणी होते। अनेर सारख्या डॅममधून पाण्याचा साठा नसताना पाणी सोडलं जातं। वाडी शेवाडीची मागणी झाल्यानंतर पाणी सोडलं जातं, पण 1.5 महिन्यापासून धुळे जिल्हा अधिकाऱ्यांकडे जिल्हा प्रशासनाकडे पाणी सोडण्याची मागणी केल्यानंतर सुद्धा अत्यंत असंवेदनशील अशा प्रकारचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना आम्ही आज पुन्हा चौथ्यांदा पाचव्यांदा त्यांना आम्ही भेटलो आणि पाणी सोडण्याची विनंती केली। ते म्हणतात येणाऱ्या काळात भयानक दुष्काळ पडणार आहे म्हणून पाणी साठवलं। अक्कलपाडा धरणात 2700 MCFT पाण्याचा साठा आत्ता या क्षणाला शिल्लक आहे आणि फक्त आपण 250-300 MCFT पाणी मागतोय। जवळपास 84 गावं धुळे तालुका, शिंदखेडा तालुका आणि अंमळनेर तालुक्याच्या 84 गावांना पाणी मिळणार आहे आणि ह्या पाण्याचा लाभ जनावरांना मिळणार आहे। विशेषतः धुळे शहरामध्ये हनुमान टेकडीवरनं सुद्धा जलशुद्धीकरण केंद्र चालू होणार आहे। शहरामध्ये 12-12 दिवस पाणी येत नाही। शहरातल्या मायमावल्यांना पण कपडे धुवायला, जनावरांना प्यायला, पाणी प्यायला, आंघोळीला सुद्धा या पाण्याचा उपयोग होणार आहे। अशी भयानक तीव्रता असताना असंवेदनशील एसीत बसणारे जिल्हाधिकारी हे अजिबात दाद देत नव्हते। आज आम्ही सगळे शेतकरी जवळपास 30-35 गावाचे सरपंचांना घेऊन आम्ही त्यांना भेटलो आणि त्यांना विनंती केली। त्यांनी अजिबात दिसवाणी, मी शेवटी त्यांचा पाया पडलो आणि त्यांना खजील केलं की मी तुमचा पाया पडतो, दया येऊ द्या, तुमच्या मनात काही माणुसकी शिल्लक असेल तर आम्हाला पाणी द्या। आणि त्यांना सांगितलं आज संध्याकाळपर्यंत पाणी सोडायचे आदेश करा। 1 दिवसात मीटिंग घेतो, 2 दिवसात देतो, वारंवार आम्ही त्यांना भेटतोय, त्यांच्यामध्ये कुठलीच संवेदना दिसत नाही। आणि माझा प्रत्यक्ष आरोप त्यांच्यावर असा आहे की भारतीय जनता पार्टीचे आमदार अमरीश पटेल आहेत, तिथे अनेक डॅमचं पाणी सुटतं, जयकुमार रावळ वाडीशेवाडीचे तिथे पाणी सुटतं, पण आज आमचं अक्कलपाड्याचं पाणी या भागातले लोकप्रतिनिधी त्यांच्या पक्षाचे नसल्यामुळे पाणी सोडलं जाते, हा माझा त्यांच्यावर आरोप आहे। आणि कलेक्टरसुद्धा भगव्यमय झालेले आहेत, भाजपमय झाले, त्यांचा पाय पडायची वेळ आज आम्हाला त्या ठिकाणी त्यांच्या कार्यालयात आली, इतकी वाईट परिस्थिती आज त्यांनी आमच्यावर केलेली आहे। भयानक तीव्रता आहे। कपाशी लागवड 1 तारखेपासून सुरू होते, विहिरी आटलेल्या आहे, विंधन विहिरी आटल्या आहेत, बोरवेल आटलेल्या आहेत आणि बेटावत सारख्या गावामध्ये माय माऊल्या भांडे घेऊन रस्त्यावर फिरतायत, पाणी नाही। आमच्या शिरदाणे गावामध्ये जनावरं पाणी प्यायला गेले, बुडून 4 जनावरं वाढली ही अवस्था आहे आणि एवढ्या 8-10 दिवसामध्ये उष्माघाताने लोक मरण्याची शक्यता आहे। आणि कलेक्टर सांगतात की भयानक दुष्काळ पडणार आहे, हे ज्योतिषीचा रोल आता करायला लागलेले आहेत आणि यांच्या मनातला भाजप जागा झालेला आहे असा माझा आरोप आहे। 2 दिवसात पाणी सोडलं नाही तर आम्ही काहीही करू, त्यांची गाडी फोडू, तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू, पण पाणी सोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। आणि उद्या कदाचित कोणी उष्माघाताने